पश्चिम मंगळवारपेठ येथील आदर्श विद्यालय येथे दैनिक तरुण भारत उपक्रमांतर्गत 12 बंदी चिमुकल्यांची यात्रा सिद्धरामेश्वरांची हा उपक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन संस्थेच्या प्रमुख मनीषाताई भांजे मॅडम यांनी केले. संस्था अध्यक्ष श्री अशोक भांजे, संजय इंडे सर, प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन दसाडे सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक चिदानंद पाटील सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास विद्यार्थी बाराबंदी वेशभूषा व सजवलेले नंदीध्वज हातात घेऊन घोषणा देत होते. सदर विद्यालयाचे बाळ चिमुकले बाराबंदी वेशभूषा नंदीध्वज मिरवणूक श्री मल्लिकार्जुन मंदिराकडे निघाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कल्याण शेट्टी मॅडम यांनी केले, तर आभार सौ गौरी जेवरे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत राजमाने, रुपाली हिरेमठ व प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ही परंपरा आपल्या सिद्धेश्वर यात्रेची परंपरा 12व्या शतकापासून सुरू झालेली आहे आणि कुंभारकन्याचं लग्न सिद्धेश्वर महाराजांशी लावलं जातं. सिद्धेश्वराच्या योगदंडाशी कुंभारकन्याचा विवाह केला जातो आणि ही परंपरा 12व्या शतकापासून चालू आहे. आणि आपल्याकडे वैशिष्ट्य म्हणजे बाराबंदी हा पांढरा पोशाख अगदी सलग 5 दिवस पाहायला मिळतो आणि हा विवाह सोहळा अतिशय थाटामाटात संपतो. आख्या भारतातच फक्त सोलापुरात पार पडतो. महाराष्ट्रात सोलापूर हे सोन्नलगी ह्या नावाने प्रसिद्ध होतं. सोन्नलगीचं नंतर सोलापूर झालेलं आहे आणि आपल्या सोलापूरला आसपास अष्टविनायकाची स्थापना सिद्धेश्वर महाराजांनी केलेली आहे. ही परंपरा अखंडित अशीच राहावी ही ईश्वरचरणी पाहिजे.